मराठी मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर। दिंडरोड येथील कार सेवकांचा सत्कार संपन्न। तेलगाव प्रतिनिधी बालासाहेब फपाळ पाटील माजलगाव तालुक्यातील दिंडरोड येथील कार सेवकांचा सत्कार करण्यात आला। अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिराचे काम काल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र भाईच्या हस्ते सुरू करण्यात आले। अखंड भारतात उत्सव साजरा होतो। या उत्सवात सामील होत 1992 लढ्यात सामील झालेल्या माजलगाव तालुक्यातील दिंडरोड येथील कार सेवकांचा सत्कार करत माजी कक्ष प्रमुख मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी मुंबई तथा दिंडरोडचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी कार सेवकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। कोविड-19 पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीच्या नियमांचे पालन करत हा सत्कार सोहळा संपन्न झाला। आयोजित केला त्याच्यामागचं मुख्य कारण काय? भारताच्या इतिहासामध्ये अखंड हिंदुस्थानचं स्वप्न राम जन्मभूमीच्या वादातून सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगाने काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम अयोध्या येथे आयोजित केला आणि संबंध हिंदुस्थानमध्ये प्रत्येक हिंदू धर्मीयाच्या भावना अतिशय उत्कंठेला पोहोचल्या। परंतु हे करत असताना गेली 500 वर्ष अनेक पिढ्यांनी स्वतःचा त्याग बलिदानांची आहुती ह्या वेळे आत्तापर्यंत दिली। मला अभिमान आहे, माझ्या परिसरातील जे व्यक्ती आहेत, वडीलधारी मंडळी आहे, वयस्कर मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, 1989, 1992 आणि 2002 शिलान्यासाला अशा तिन्ही याला बहुतांश कारसेवक माझ्या गावाकडनं माझ्या परिसरातनं गेली होती। खरं म्हणजे आज त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला लाभलं, म्हणजेच अयोध्येच्या रामाचं दर्शन मी यांच्या स्वरूपात मला इथं मिळालं, कारण त्या मातीला यांचे पाय लागले होते। म्हणून आज हा छोटासा सत्कार त्या सर्व कारसेवकांना वयोवृद्ध व्यक्तींना समर्पित। जय श्रीराम। 1989 कारसेवा आणि 1992 ढाचा पाडलेलं त्यावेळी दोन्ही वेळेचा साक्षीदार मी आहे। दोन वेळेस तिथे मी गेलेलो होतो। 1991 जात असताना आम्हाला चितुकड पर्वताला अडवलं आणि बांदा जिल्ह्यामध्ये तिथे आम्हाला अटक करून इथली व्यवस्था केली आमची। अक्षरशः उत्तर प्रदेशच्या लोकांचे इतके आम्ही ऋणी आहोत, त्यांचं म्हणजे शब्दात आपण ऋण फेडू शकत नाही। त्या लोकांनी केलेलं सहकार्य आणि हिंदूंच्या प्रतिमे असणाऱ्या त्या लोकांची जी आस्था आहे ती अप्रतिम आहे। आणि आजचा कालचा उद्योग 1992 ज्यावेळेस ढाचा पाडला गेला त्यावेळेस एक रक्त सासत ससत होतं, एक आपण परक्यांचं नाव निशाण पुसून टाकलं आणि हे त्याचं समाधान होतं। त्याची कालची जे कार्यक्रम जो झाला मोदीजींनी, जो अक्षरशः पूर्ण हिंदुस्थानामध्ये जो जल्लोष, जो आत प्रत्येक परराष्ट्रीयांचा 5 वर्षाचा जो संघर्ष होता तो कालच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानं मुटला गेला। आणि हिंदुस्थान हा खऱ्या अर्थानं भारतीय राम जन्मभूमी स्वतंत्र झाली आणि हिंदुस्थान हा खरा अर्थानं हिंदुस्थान होईल अशी ही ईश्वर। लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा।